तीन पक्षाची समन्वय समितीची पहिली बैठक या ठिकाणी पार पडली. अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही चर्चा केली. तालुका स्तरावर सहित ते राज्य पातळीपर्यंत वेगवेगळ्या विषयांच्यावरती चर्चा करत असताना तिन्ही पक्षांत घटक पक्षांमध्ये सुद्धा समन्वय असला पाहिजे. जिल्हा स्तरावरती सुद्धा समन्वय समिती त्या ठिकाणी स्थापन करणं, राज्यपातळीवरती समन्वय समिती आहेच पण त्याचबरोबर ती तालुका स्तरावरच्या शासकीय समिती, जिल्हा स्तरावरच्या शासकीय समिती, महामंडळं या वेगवेगळ्या विषयांच्यावरती आम्ही या ठिकाणी चर्चा केली. विधिमंडळांच्या समित्यासुद्धा अद्यापही त्या ठिकाणी नेमल्या गेले नाहीत, तर त्या संदर्भातसुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. आणि मला असं वाटतं पुढची बैठक दोन तीन दिवसामध्ये करत याच्यातल्या एक एक टप्प्याला एक एक बाबीला त्या ठिकाणी निर्णयास्पद येण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं. जिल्हानिहाय काही अशा तुम्ही समिती तयार करणार आहात का, जेणेकरून तिन्ही पक्षांमध्ये जिल्ह्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याकडनं समन्वय राहावा म्हणून? स्वाभाविक आम्हाला ते करावंच लागेल. जिल्हा स्तरावरचं करण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या पक्षाचे जिल्हास्तरीय अध्यक्षसुद्धा असू शकतात, विधिमंडळाचे सदस्य त्या ठिकाणी आहेत, काही ठिकाणी लोकसभा सदस्य आहेत, या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. नंतरची स्टेप आमची विधानसभाच्या स्तरावरतीसुद्धा तिन्ही पक्षाच्या समन्वय समिती करण्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आज आम्ही त्या ठिकाणी प्राधान्याने विचार केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.